तुम्हाला मी म्हाताची गोष्ट सांगणार आहे। एक दिवशी एक गुप्पीकडे म्हातारी राहत होती। तिच्या घरी कोणच नव्हतं। तिच्या झोपडीच्या मागे एक मोठं बोराचं झाड होतं। म्हातारी काय करायची, ट्रीच्या इथून पडलेले बोरं विका करायची आणि बाजारात विकायला जायची आणि पैसे भेटेल। सगळं सामान आणून एकटी एकटी जेवायची आणि मजेत राहायची। एक दिवस काय झालं, म्हातारी बोरं वेचायला गेली आणि पाहिलं तर काय बोरच नाही। म्हातारीच्या एक झोपडीच्या शिडीवर कोणीतरी निघाण करून ठेवलेली। अरे आज सगळं बोर केले कुठे, जाऊ दे कोणीतरी नेले असणार। मग म्हातारी बिचारी तशी झोपून गेली। सकाळी उठून पाय घालते तर काय शी खाण्यात गेलं सगळा। अरे कोण गाण करून गेलं। तसंच तिने पाय पुसला धुतला आणि बोरं विचारायला गेली। मग काही एक पण बोर नाही। आता चोरान दिसते वाटतं। मग ती रात्री लवकर जेवली बिवली, दिवासारखं घालून टाकला आणि बघायला लागली कोण येते कोण येते कोण येते। 6 वाजले 12 वाजले कोणीच येणार। मग ते बोलते आता म्हातारी झोपायला जाणार। तेवढ्यात पानांचा आवाज आला। म्हातारी परत डोळी लावून बसली। कोण येतंय कोण येतंय कोण येतंय। तिला एक कोलोबा येताना दिसला, पुढे आला आणि म्हणतो कोलोबाला म्हातारी झोपलेली दिसतीये, आता काय बोरं खायला हरकत नाही। कोलोबाने भरपूर बोरं खाल्ली आणि हळूहळू म्हातारीच्या झोपडीकडे आला। तिने शी करून ठेवली, बिया सगळं कुंकून ठेवल्या आणि पळून गेला। म्हातारी म्हणलं असं काय बघते आता। म्हातारीने सकाळी काही केलं नाही। परत ती वाटवायला लागली आज पण येणार कोल्हा खायला। मग तिने काय केलं, चुलावर एक तवा टाकलं, तो लाल 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 झाला आणि ते बोल आणि मग नंतर 12 वाजल्यावर आला कोलोबा आणि बघते तर काय कलब दिसते, चला बोरं खाऊया। मग ती तो गेला बोरं खायला आणि मग हळूच म्हातारीने तवा बाहेर ठेवला आणि मग नंतर कोलोबा आला। अरे म्हातारीने आम्हाला तवा ठेवलेला दिसतोय आणि गेला हळूहळू आणि बसला ताटावर। बसलं तर काय भाजलं 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 आणि लगेच काठी घेऊन म्हातारी आली आणि बोलली कोलोबा कोलोबा बोरं पिकली। ते कोलोबा बोलला नाही नाही म्हातारी तेरी वाजली। मग तू रानात पळून गेला। हा कशी फोड बोलली म्हातारी कोलोबाची। हमारी वीडियो को जरूर लाइक करना। जरूर पसंद आए इसके लिए लाइक कर देना।